प्रसादची जरा काळजी वाटत होती एवढंच. उद्या तो बिंडोक पक्या तिकडे आला आणि ह्याचं डोकं बिकं फोडलं तर काय करणार होत आपण. म्हणून म्हणजे मला असं वाटतं की आपल्या घरातलं कोणीतरी सतत त्याच्या बरोबर असायला पाहिजे. मग मी जाऊ का त्याच्या बरोबर? तुमचं वय आहे, तुम्हाला पेलणार आहे माऱ्या माऱ्या प्रकरण. खर तर सुवर्णा खूप दिवसापासून माझ्या मागे लागली आहे की लक्ष्मीकांतला पार्टनर करून घे. हे दिवस माझं काही मत चांगलं नव्हतं तसं हे प्रसादचं हॉटेल भेटेल याच्यासाठी, पण आता मी ठरवलंय करते मी सपोर्ट प्रसादच्या हॉटेलला. त्याचं काय ते नुकसान झालं असेल ना हॉटेलचं ते पण मी द्यायला तयार आहे. फक्त एक अट आहे माझी, त्या लक्ष्मीकांतला पार्टनर करून घ्यावं. खूप चांगलं आणि विचार करायला लावणारं प्रपोजल आहे तुझं. आणि पैशाच्या बाबतीत म्हणशील तर आत्ता जी गरज आहे ती वीरनं सोडवली आहे प्रसादची. शिवाय कुणाला पार्टनर करून घ्यायचं हे प्रसादनी ठरवायचंय. हे बघा, वीरनी पैसे दिले असले तरी आपल्याला त्याला द्यायला पाहिजेत ना. उगाच मिंद कशा लावायचं आपल्याकडे पैसे असणं कोणाचं. उद्या समजा तात्याला घरातनं हाकलून द्यायचं असेल बाय तर त्याचे पैसे आपण द्यायचे ठेवले आहेत, म्हणून मग तोंड चिऊन गप्प बसायला नको ना. त्यांना कशाला घराबाहेर काढायचंय? राहायचे तेवढे दिवस राहू देत की. उलट वीर आणि आनंदी आलनी आपल्या प्रसाद आणि वृंदाला किती छान सोबत मिळाली आहे. घर कसं भरल्यासारखं वाटतं. घर भरल्यासारखं वाटतं म्हणून काय सगळ्या लोकांना असं आयुष्यभर घरात ठेवून घेणार आहोत का आपण? काहीतरी काय बोलतेस तू कांता? ते लोक आयुष्यभर राहणारच नाहीये तिथे. तो वीर तर घर खर्चाचे पैसे द्यायला तयार होता, प्रसादनी ठणकावून नाही म्हणून सांगितलं त्यांना. एक लक्षात ठेव, त्यांचं घर होईस्तोवर ती माणसं कुठेही जाणार नाही, ती इथेच राहतील. आणि त्यांचं घर सोडायला तू कारणीभूत ठरू नकोस हे लक्षात ठेव. सदानंदराव, मी माझ्या मंत्रिणीला कशाला घराबाहेर काढीन? ही सुवर्णा माझा जीव खाते, लक्ष्मीकांतला पार्टनर करून घ्या म्हणून. तुम्ही मुलासाठी सगळं करता, मुलीसाठी मात्र काही करत नाही. म्हणून ठणाणा करते ना माझ्याकडे, म्हणून तुम्हाला म्हणते हो. तुम्ही ना प्रसादला गळ घालाच की म्हणो त्या लक्ष्मीकांतला घे पार्टनर करून. म्हणजे कसं, मग मुलीसाठी म्हणून त्या वीरला सुद्धा पैसे देऊन मी मोकळी. नाही ठीक आहे, मी बोलतो प्रसादशी. नाही 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 नाही, बोलू मिलू नका. तुम्ही आग्रह धरा, लक्ष्मीकांतला पार्टनर करून घे म्हणा बस.